युक्तीचे उत्तम उदाहरण, नक्कीच वाचा. विक्रम त्याची सर्जनशीलता व समस्याची उकल करण्याच्या कौशल्याबद्दल त्याच्या गावात प्रसिद्ध होता. बरेच लोक त्यांच्या जटिल समस्या घेऊन त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत. एकदा त्याचा तरुण मित्र त्याच्याकडे रडतच आला. विक्रमनं त्याला काय झालं असं विचारताच तो मित्र म्हणाला, मला खूप भूक लागली होती पण माझ्यापाशी फक्त एकच चपाती होती. माझ्याजवळ काही तोंडी लावणंही नव्हतं. मी एका हॉटेल बाहेर उभा होतो. आतून येणाऱ्या चमचमीत पदार्थांचा खमंग वासानं माझं लक्ष वेधून घेतलं. माझ्यापाशी काहीच काम नव्हतं. मी झाडाखाली बसलो आणि माझ्या जवळची चपाती खाऊ लागलो. तितक्यात हॉटेलचा मालक बाहेर आला आणि त्यानं मला पकडलं. तो म्हणाला, तू माझ्या हॉटेलमधल्या खाद्यपदार्थाच्या वासाचा आनंद घेत तुझी चपाती खाल्ली आहेस. तू ज्या पदार्थाचा आनंद घेतलायस त्याचे तू मला पैसे दिलेच पाहिजे. मी विरोध केला कारण मी तो पदार्थ खाल्लाच नव्हता. त्यामुळं मी त्या पदार्थाचे पैसे देण्याचं काहीच कारण नव्हतं. तरीही तू मला रागवला आणि मला घरी जाऊन पैसे घेऊन ये म्हणून फरमावलं. मी त्याच्या हॉटेलमधला पदार्थ खाल्लेला नाही आणि त्याला द्यायला माझ्यापाशी पैसेही नाहीत. कृपा करून मला मदत कर. चल आपण त्या हॉटेल मालकाला जाऊन भेटूया, विक्रम त्याच्या मित्राला म्हणाला. त्याच्या मित्राला ही कल्पना फारशी पसंत नसली तरी त्यानं विक्रमवर विश्वास ठेवला आणि तो त्याच्या समवेत त्या हॉटेल मालकाला भेटायला गेला. माझ्या मित्रानं जो पदार्थ खाल्लेला नाही त्याचे तो पैसे द्यायला आलाय असं विक्रम म्हणाला. मी तुमच्या मित्राची वाटच पाहत होतो. मग विक्रमनं त्याचं पैशाचं पाकिट काढलं आणि त्यातून काही नाणी बाहेर काढली. हॉटेल मालकानं पैसे घेण्यासाठी हात पुढं केला पण विक्रमनं त्याला पैसेही दिले नाहीत आणि तो हॉटेल मालक विक्रमनं केलेल्या निवाड्याला विरोधही करू शकला नाही. तर आता विचार करा की विक्रमनं ही समस्या कशी सोडवली असेल. आणि दुसरं म्हणजे या कथेतून तुम्ही काय शिकाल? तर याचं उत्तर असं की विक्रमनं त्याच्या पाकिटातून काही नाणी बाहेर काढली पण ती हॉटेल मालकाला दिली नाहीत. त्यानं ती नाणी एका हातात धरली, त्यावर दुसरा हात ठेवला आणि त्या नाण्यांचा खुळखुळ आवाज येईल अशा पद्धतीने हात हलवले. अवघड समस्या सुद्धा सर्जनशीलतेने सहज सोडवता येते. आपल्यापैकी बहुतेक जण जिथे अडथळतात तिथे सर्जनशीलपणे विचार करणारी व्यक्ती वरकरणी अवघड वाटणाऱ्या समस्येची सहज उकल करते. विक्रम त्याच्या सर्जनशीलतेने समस्येची सुयोग्य उकल शोधली आणि त्याच्या मित्राची समस्या सोडवली. तर मित्र हो, हे विचार तुम्हाला आवडले की नाही याची प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा. माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी स्पार्क मोटिवेशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.